आज मराठी भाषेला भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सरकारने जो काही अभिजात दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याकडून आभार मानतो. खरं तर खूप वर्षापासून आमची मागणी होती की अभिजात दर्जा हा मराठी भाषेला दिला जावा. मराठी भाषा जी आहे आपली ती गोड आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आता जसं ताईंनी सांगितलं की भगवद्गीता ही मराठीमध्ये लिहिली, लोकांपर्यंत ती पोहोचावी, सगळ्यांपर्यंत ती पोहोचावी, अगदी सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी ज्ञानेश्वरांनी ही मराठीमध्ये भगवद्गीता लिहिली. आणि आता ती आता समुद्रापारसुद्धा पोहोचणार आहे कारण आपल्या मराठी भाषेला आपल्या केंद्र सरकारने अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. याबद्दल आम्ही सर्व मराठी भाषिक, सर्व मराठी प्रेमी, सर्व महाराष्ट्र पूर्ण आपल्या या सरकारला, भाजप सरकारला खूप खूप आभार मानतो. आणि आमची मागणी त्यांनी ही पूर्ण केली आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच हे काम करू शकते आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या केंद्र सरकारचे खूप खूप आभार मानते. नमस्कार. आज आम्ही सर्व भाजपा महिला मोर्चाचे पदाधिकारी सर्वत्र एकत्र आलो, सर्वजण एकत्र आलो आहे. त्याचे कारण म्हणजे आज आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांना साखर वाटून आणि पेढे भरून सगळ्यांचे अभिनंदन केले. व आम्ही महिला मोर्चाच्या वतीने सर्व आमचे जी महाराष्ट्र सरकारची टीम आहे भारतीय जनता पार्टीची व आमचे मोदी सरकार मोठाभाई ज्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात हा बिल पास केलं आणि आमच्या भाषेला व्यवस्थित मान सन्मान दिला. नवरात्रीच्या मुहूर्तावर हा मान सन्मान जो झालेला आहे त्याबद्दल आम्ही या सरकारचे, या सर्व त्रिमूर्ती सरकार टीमचे खूप खूप धन्यवाद मानतो. नमस्कार. मी ज्योती महेश कंबोगी. मराठी भाषेला अभिजात जो दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल मी सांगलीकर म्हणून मला अभिमान आहे आणि फार दिवसापासून याला मागणी होती ती केंद्र सरकारने पूर्ण केलेली आहे त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. मी मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करते. हा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीची महती ओळखली होती आणि सर्वसामान्यांना संस्कृतमध्ये असलेला भगवद्गीता त्यांनी मराठीत केला आणि ती मराठी प्राकृत भाषा. माझ्या मराठीच्याबद्दल सर्वसामान्यांना त्या श्लोकातला, भगवद्गीतेतला अर्थ कळावा आणि बहुजन समाज त्यापासून वंचित होऊ नये म्हणून त्यांनी कष्ट त्यावेळेस घेतलेले. पण त्यानंतर कालावधीमध्ये त्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्या भाषेला आज सन्मानाने अभिजात दर्जा तो दिला त्याबद्दल सर्वांच्या मते आम्ही आभारी आहोत.